तर आपण पाहतो या प्रकरणामध्ये नवनवीन वेगवेगळे गोष्टी समोर येतात। त्यातच आता समीर वानखेड्यांच्या वडिलांच्या नावावरून वाद निर्माण झालेला असतानाच त्यांचे वडीलच माध्यमांसमोर आलेत। दाऊद हे नाव कुठून आलं असा सवाल ज्ञानदेव वानखेडे यांनी उपस्थित केलाय। दाऊद या नावाशी आपला संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिवाय पोलीस खात्यात नोकरीत असताना सुद्धा ज्ञानदेव वानखेडे अशीच आपली ओळख होती असंही त्यांनी म्हटलंय। माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं, आताही नाही आहे। जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे। शाळेत जाण्यापासून, कॉलेजमध्ये जाण्यापासून, LLB ला ॲडमिशन घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे। हे कोणीतरी काय मिशियसपणा करून काही किंवा काय डुप्लिकेट केलं असेल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहीत पण नाही आहे। NCB चे अधिकारी समीर वानखेडे दिल्लीमध्ये दाखल झाले असून आज 3 सदस्यीय समिती समीर वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी करणार आहे। 25 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर वानखेडेंची चौकशी केली जाणार आहे। आर्यन खान प्रकरणी वानखेडेंवर आरोप करण्यात आलेले आहेत।